हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी। माझी रेसिपी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे पौष्टिक अशी नाचणीची इडली। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस व लोहाचे प्रमाण असते, त्यामुळे आपल्या आहारात नाचणीचा समावेश असला पाहिजे। चला तर मग पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। इडली बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी नाचणी घेतलेली आहेत आणि 1 वाटी तांदूळ। तुम्ही कोणत्याही वाटीचे मेजरमेंट हे घेऊ शकता। आणि हे आपल्याला पहिल्यांदा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि मी दुसऱ्या भांड्यामध्ये 1 वाटी उडदाची डाळ आणि 2 चमचे मेथी दाणे घेतलेत, तेही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे 7 ते 8 तास आपल्याला झाकून भिजत घालायचं आहे। आणि हे छान आपलं भिजलंय आणि वाटून घेऊया। त्यासाठी इथे मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा उडदाची डाळ ही घेतली आणि छान अशी सगळी डाळ स्मूथ वाटून घेतली। आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला नाचणी ही सगळी थोडी थोडी करून वाटून घ्यायची आहे, एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथे मी सगळी नाचणी ही बारीक करून घेतली आणि त्याच बाउलमध्ये हे काढून घेऊया। आहे नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण असते, त्यामुळे आपल्या आहारात नाचणीचा समावेश हा असलाच पाहिजे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच एक बेल आयकॉन दिलेली आहे तीही प्रेस करा, जेणेकरून मी ज्या रेसिपीज अपलोड करेन त्या आपल्यापर्यंत पोहोचतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ काढून बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। परत एकदा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर।